जाणून घेऊया वडू गावाचा खरा इतिहास काय आहे। संभाजी महाराजांना अग्निडाग कोणी दिला? भीमा कोरेगावच्या लढाईत महार बांधव इंग्रजांच्या बाजूने का लढले? प्रत्येक बांधवांनी त्या 500 महारवीरांना वंदन का करावे? खरा इतिहास काय आहे? आपले शत्रू कोण? खोटा इतिहास खूप वाचलात आणि ऐकलात, आता सत्य इतिहास ऐका आणि यावर विचार करा। भीमा कोरेगाव पासूनच 7 किलोमीटर अंतरावर वडू हे गाव आहे। येथेच छत्रपती संभाजी महाराज यांचा अमानुषपणे खून करून त्यांचे तुकडे फेकण्यात आले व सांगितले की जर कोणी हे तुकडे गोळा केले तर त्यांचेही शीर कलम केले जाईल। अरे जो 9 वर्ष आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगल, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्याशी लढत राहिला, झुंजत राहिला, 40 दिवस नरक यातना भोगल्या, त्या छाव्याची अशी दशा पाहून एकही व्यक्ती पुढे आला नाही। पण आला एक मर्द पुढे, आला एक वाघ पुढे, आला एक पहिलवान आला। त्याला ही बातमी समजली, त्याने धाडस करून सर्व तुकडे जमा करून स्वतःच्या घरी आणले। अरे काय माणूस हा, याला भीती नाही वाटली का बाकीच्यांसारखी? त्याला माहित होतं जर तुकड्यांना हातावलं तर हे मोगल आपलं शेर कलम करतील, पण नाही, तो घाबरला नाही। अरे मेलोत तरी चालेल, पण माझ्या राजाला अशा अवस्थेत सोडणार नाही। त्याने शिंपीला बोलवलं, त्याचे हातपाय पडले, त्याला विनंती केली, अरे आपला राजा आहे हा, आपल्या राजाला आपण असं नाही सोडू शकत। मग तो शिंपी ते तुकडे शिवतो, त्या पहिलवानाचं धाडस पाहून त्याचे नातलगही मदतीला येतात। असे 62 जण जमा होतात आणि त्या पहिलवानाच्या अंगणात छत्रपती संभाजी राजेंना अग्निडाग तो स्वतः पहिलवान देतो। त्या पहिलवानाचे नाव होते गणपत महार। होय, एका महार व्यक्तीने छत्रपती संभाजी राजेंना अग्नि दिली। महाराष्ट्राच्या छत्रपतीचा अंत्यविधी असा झाला। ही बातमी मोगल व भटांना समजली। त्यांनी गणपत महार आणि बाकी मंडळींचे शीर कलम केले व महार जातीस दिवसा बाहेर पडण्यास बंदी घातली। चालताना कमरेत झाडू आणि गळ्यात मडके अशी शिक्षा भटांनी सुनावली। इंग्रज भारतात आलेले होते, त्यांना पुन्हा चिरायचं होतं, पेशव्याविरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते, हे सर्व एक तरुण पाहत होता। त्याचे नाव सिद्धटेक महार होते। तो इंग्रजसोबत करार करतो, तुम्हाला हे राज्य आम्ही मिळून देतो, तुम्ही फक्त आम्हाला या झाडू आणि मडक्यापासून मुक्त करा। हा सिद्धटेक 500 वीरांना सोबत घेऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतो आणि काय म्हणतो, राजे आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालोय, शक्ती द्या, आशीर्वाद द्या। निष्ठा याला म्हणतात। अशोकानंतर सम्राट नाही, तुकोबानंतर जगद्गुरू नाही, जिजाऊनंतर संस्कार नाही, शिवबानंतर छत्रपती नाही, शंभूराजेनंतर आचरण नाही, वाल्यानंतर परिवर्तन नाही, ज्योतिबानंतर सत्यशोधक नाही, सावित्रीनंतर शिक्षण नाही, बाबासाहेबांनंतर संविधान नाही, मावळ्यानंतर मरण नाही, अरे माणसा हा जन्म पुन्हा नाही। अरे साधं छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगावर काठा उभा राहिल्याशिवाय राहत नाही, रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही। आणि हा सिद्धटेक व त्याचे 500 वीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन लढायला जातो आणि 28,000 सैन्याला पराभूत करतो। अरे काय शौर्य त्या वीरांचे! जातीच्या नावावर आज आपण या तमाम महापुरुषांना वाटून घेतलं आहे। सम्राट अशोकाची जात धनगर, बाबासाहेबांची जात महार आणि महात्मा फुले माई समाजाचे। अरे या महापुरुषांनी कधी आपापसात जातीभेद केला नाही। अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानले बाबासाहेबांना, बाबासाहेबांनी गुरु मानले राष्ट्रपिता महात्मा फुलेंना, महात्मा फुलेंनी गुरु मानले छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवरायांनी गुरु मानले राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना, तुकारामांनी गुरु मानले तथागत गौतम बुद्धांना। या महापुरुषांचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी या महापुरुषांना विशिष्ट धर्माच्या बेडीत अडकवले आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, या महापुरुषांनी आपापसात कधी जातीवाद केला नाही। मग त्यांच्या नावाने जातीवाद करणारे हे मूर्ख राजकारणी कोण? माणसात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या भाषणाला बळी पडू नका। आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे हेच त्यांच्या समस्यांचे एक प्रमुख कारण आहे। यासाठी हा इतिहास सर्वांना पाठवून जागृत करा। फक्त लाईक्स नाही, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।